फ्रेंड्स नमस्ते मी निकिता मनोज कुमार पाटील माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत मस्तपैकी मस्त पावभाजी बनवणार आहे आपण पहिलं पण पावभाजी मी टाकलेली आहे तुम्ही बघा ती वेगळ्या पद्धतीने केलेली आणि ही वेगळी पद्धत आहे एकदम सरळ सोपे आहे ही दोन माझे मुलं पावभाजीचा एन्जॉयमेंट करत होते कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला हे मी घेतलेले आहे तर छोटे होते मग त्यांना चार बटाटे घेतलेले आहे एक म्हणजे ढवू मिरची घेतलेली आहे आणि फ्लावर थोडासा फ्लावर होता तो फ्लावर घेतलेला आहे आणि एक टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे बारीक चिरून घ्या किंवा चार काप केले तरी पण चालेल तर हे सर्व साहित्य धुवून व्यवस्थित आपण स्वच्छ करून घेणार आहोत आता आपण हे सर्व म्हणजे धुवून कट करून घेतलेले आहेत तर आता आपण हे कुकर मध्ये घालून दीड ग्लास पाणी घालायचं आहे कुकरमध्ये व हे सर्व आपण व्यवस्थित शिजून घेणार आहोत शिजताना यात काय करायचं आहे चव छान येते म्हणून ह्याच्यात आपण किनी म्हणजे थोडंसं मीठ टाकणार आहोत तुम्ही म्हणजे खडा मीठ किंवा साधं मीठ पण वापरू शकता म्हणजे बारीक मीठ पण वापरू शकता मी पाणी भातात वगैरे मग खडा मीठ वापरते तर चला आपण आता हे दोन ती दोन ते तीन शिट्ट्या काढून घेऊया कारण सर्व भाज्या लवकर शिजणाऱ्या आहेत काही वेळ लागत नाही तर चला आपण ही शिट्टी काढून घेतलेल्या आहेत तीन शिट्ट्या काढलेल्या आहेत आता कुकर गार गार व्हायला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण तयारी कुकर होईपर्यंत तयारी करायचं आहे कांदा कोथिंबीर परत कडीपत्ता लसूण अद्रक व दो, दोन दोन ती ते तीन लाल मिरची आ म्हणजे ॲज अ विश घलवाटलं घाला लाल मिरज नाही तर आपण लाल तिखट तर टाकणारच आहोत त्यामुळं स्कीप केलं तरी चालेल फक्त लसूण आलं कांदा कोथिंबीर आणि कढीपत्ता हे आपल्याला लागणार आहे हे आता आपण बारीक करून घेऊया खलबत्त्यात तर चला आता आपण गॅस चालू करून त्यावर कढई ठेवून घेऊया कढईत आपण दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे ही नाही नाही तर पाच ते सहा माणसाची पावभाजी आहे म्हणून तीन चमचे तेल टाकायचं आहे व थोडंसं तेल गरम झालं की यात आपण थोडं बटर म्हणजे सॉरी बटरचा क्यूब टाकायचा आहे बटरमुळं तर पावभाजीला एकदम छान चव येते तुम्हाला माहितीच आहे सर्वांना बटर नाही तर पावभाजी नाही असं आहे तर चला आता हे सर्व व्यवस्थित गरम झाले की आपण म्हणजे फोडणीचं साहित्य टाकूया हे बघा सर्व भाज्या व्यवस्थित मऊ शिजलेल्या आहेत आणि इकडं आपलं तेल पण गरम झालेलं आहे तर आता यात आपण एक चमचा जिरे मोहरी मिक्स टाकणार आहोत तुम्ही बघत असाल तर मोठा एक चमचा खायचा जिरे आणि मोहरी दोन्ही मिक्स कर करून ठेवलेले असते मी त्यामुळं दोन्ही मिक्स टाकायचं आहे हे बघू शकता तुम्ही प्लीज प्लीज कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका व लाईक शेअर सबस्क्राईब तर चला आता आपण कांदा आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे कांदा लवकर शिजतो म्हणून आणि यात आपण हे पेस्ट टाकणार आहोत प्लीज माझे आता हजार सबस्क्रायबर होत आलेले आहेत तर तुम्ही सपोर्ट केला तर लवकरच मी हजारचा टप्पा गाठून व तुम्ही पूर्ण माझा व्हिडिओ बघ बघत असाल तर मनापासून धन्यवाद आणि पहाच खरंच आणि तुम्हाला काय म्हणजे वेगळं काही शिकायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता आता हे मी सर्व भाज्या रगडून घेणाऱ्या त्या पाण्यासकट पाणी टाकून द्यायचं नाही आहे आपल्याला आणि बटाट्याची साल तेवढी काढून घ्यायचं आहे बाकी कशाची साल काढायची गरज नाही आहे तर आपण एक टोमॅटो फोडणीत आणि एक टोमॅटो शिजताना भाजी शिजवताना टाकलेला आहे हे बारीक चिरून घेतलं ना कांदा आणि टोमॅटो मस्त लागते पावभाजी प्युरी करायची गरज नाही आहे पहिलं आपण प्युरी करून म्हणजे केलेलं आहे आता तुम्ही बघत असाल हे बघा आपलं तयार झालेलं आहे मिश्रण पावभाजीचं आणि इकडं फोडणी पण तयार झालेली आहे तर चला आपला कांदा बघूया कसा झाला आता कांदा बा चांगला लाल झालेला आहे तर त्यात आपण लाल तिखट टाकून घेतलेलं आहे चवीनुसार म्हणजे सवयीनुसार तुमच्यात तिखट वापरायचं आहे आणि च चवीनुसार मीठ वापरायचं आहे यात मी एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा काळा मसाला वापरलेला आहे म्हणजे काळा तिखट वापरलेले आहे कारण दोन्हीनं चव छान येते मी यात पावभाजी मसाला वगैरे वा काही वापरणार नाही आहे कारण काळा मसाल्यातच इतका मसाला असतो की <coughs> सर्व अवेलेबल आहे आणि ते आपण पावभाजीत घालेलं पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि अर्धा टीस्पून मी हळद आणि अर्धा टीस्पून आणखी मीठ टाकलेलं आहे कारण छान <coughs> टोमॅटो शिजलं जातं मिठामुळं हे तुम्ही बघू शकता आणि यात मी एक अर्धा चमचा गरम मसाला घातलेली आहे कधी तर पावभाजीचा मसाला न घालता गरम मसाला पण घालून बघा छान होतात भाज्या तसं तर आप आपण काळा तिखट वापरतो ना त्यामुळं मला तर वाटत नाही की मसाल्याची काही गरज असेल त्यामुळं काळा मसाला प्रत्येक भाजीला आणि सिंपल साधे आपण लय काय खात नाही आणि यात आता आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तो तुम्हाला माझी पावभाजीची म्हणजे पद्धत कशी वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि तुम्ही म्हटल्यासारखं आहे ह्या साहित्यात जे अवेलेबल आहे ते मी दाखवत आहे तुम्हाला आणि खरंच चवीला तुम्ही नक्की करून बघितला तर कळेल की खरंच मॅडम चवीला अप्रतिम होते हे बघू शकताय तुम्ही हा पण सगळं ते क्रश केलेलं होतं आणि हे छानपैकी सगळं मॅश केलेलं होतं बटाटा वगैरे सगळा आणि आता ही आपली फोडणी बसलेली आहे आता याला थोडीशी उकळी आली ना मग घट होईल भाजी आणि लई बी भाजी केली तर ते पाव सोक करणार नाही त्यामुळं शक्यतो पातळ भाजी करून बघा तुम्ही खूप छान लागते आणि यात आपण आणखीन थोडंसं वरण क्रीमी बटर घालून मस्तपैकी आता एन्जॉय करणार आहोत आणि आता आपण पाव भाजून घेऊया बटर लावून आणि <coughs> मस्त मस्तपैकी चव देऊन खाणार तर आहे सगळ्यांना माहीतच आहे आपण ब्रेडला म्हणजे तव्याला असा म्हणजे बटरचा क्यूब फिरवायचा आणि वरती पाव टाकून छानपैकी भाजून घ्यायचं तर चला आता आपली भाजी बी तयार झालेली आहे आणि कांदा तो म्हणजे लिंबू पण कट करून घेतलेला आहे तर छानपैकी भाजी बघा किती छान तरी आलेली आहे आणि चवीला पण तुम्ही नक्की करून बघितला तर चव पण तुम्हाला समजेल आणि ही पातळ तुम्हाला वाटते पण मस्तपैकी ब्रेडबरोबर खाताना एकदम व्यवस्थित आणि सरस होती तर चला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि मस्त खा स्वस्त राहा माझ्या चॅनलला असंच येत राहा